नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आपण प्रत्येकाने आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकवला होता. राष्ट्रध्वज फडकवताना आपण काही नियमांचं सुद्धा पालन केलं होतं, जेणेकरून आपल्या घरी आपण जेव्हा झेंडा लावत होतो तेव्हा आपल्या हातून आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली होती. आता त्याच पद्धतीने जेव्हा आपण आपला घरचा झेंडा उतरवणार आहोत, राष्ट्रध्वज उतरवणार आहोत, तेव्हा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, जेणेकरून राष्ट्रध्वज उतरवताना सुद्धा आपल्याकडून आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही. तर राष्ट्रध्वज उतरवण्याचे नेमके नियम कोणते आहेत व आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल, राष्ट्रध्वज उतरवण्याचे नियम कळून जातील, म्हणजेच राष्ट्रध्वज उतरवताना तुमच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, राष्ट्रध्वज उतरवण्याचे नियम अगदी सरळ व सोपे आहेत. राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण जबाबदारीने व सन्मानाने उतरवावा. राष्ट्रध्वज नेहमी सूर्यास्ताच्या आधी उतरवावा. जर आपण आपल्या घरी, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये जर राष्ट्रध्वज फडकवला असेल तर सूर्यास्त होण्याआधी तो उतरवणे आपल्याला गरजेचं आहे. राष्ट्रध्वज उतरवताना घाई व गडबड करू नये, कारण जर राष्ट्रध्वज उतरवताना आपण घाई व गडबड करत असेल तर राष्ट्रध्वज पडण्याची किंवा फाटण्याची इथे शक्यता असते. त्यामुळेच राष्ट्रध्वज उतरवताना घाई व गडबड करू नये. राष्ट्रध्वज उतरवताना तो खाली पडू नये, त्याला माती लागू नये याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. आणि सर्वात शेवटी व महत्त्वाचं, राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर राष्ट्रध्वजाची व्यवस्थित घडी घालावी व तो चांगल्या ठिकाणी ठेवावा. म्हणजेच राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर आपल्याला त्याची व्यवस्थित घडी घालायची आहे व घडी घातल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून तिथे तो मळू नये. म्हणजेच राष्ट्रध्वजाचा व्यवस्थित मान राखला पाहिजे व आपल्याकडून राष्ट्रध्वज ठेवल्यानंतर त्याचा कोणताही अपमान होणार नाही. तर या काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. या नियमांचं पालन करून आपण जर राष्ट्रध्वज उतरवला तर आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.